उत्कृष्ट कैच, उत्कृष्ट नक्कीच आपण हा सचिन यांनी उत्कृष्ट झेल घेतलेला आहे आणि हा पहिला मोठा धक्का स्कॉर्पियन्स या संघाला उत्कृष्ट झेल। स्वप्निल काय कॅच घेतला यतीन ने, यतीन 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 वडा कॅच यार, बेस्ट कॅच ऑफ द डे सो फार। मोबाईल तुटलेला आहे, अमय परब होता नॉन स्ट्राइक वरती, आता स्ट्राइक वरती घेऊन त्यांनी चौकार खेचलेला आहे। ही सुरुवात आहे ऍक्च्युअली जतीन नॉन स्ट्राइकवर निशान देवाडी का आला, आता जो नॉन स्ट्राइकला आहे दोन बॉल चार धावा, दोन चेंडू चार धावा, स्ट्राइक वरती आहेत अमय, अमय परब सुंदर स्ट्रोक, चांगली गोलंदाजी जतीन यांच्याकडनं। आता स्ट्राइक वरती आहेत निशान देवाडिका, निशान देवाडिका हे उत्कृष्ट ऑलराउंडर आहेत स्कॉर्पियन या संघाचे, जे गेली दोन वर्ष उत्कृष्ट बॉलर म्हणून त्यांनी ट्रॉफीज उचललेल्या आहेत स्कॉर्पियन या संघाकडनं। नॉन स्ट्राइकवर देत अमय परब, खूपच चांगली गोलंदाजी, धावसंख्या झालेली आहे सहा, पहिला डॉट दुसरा चार, चार चेंडू ना। ही या लीगची शेवटची मॅच आहे, याच्यानंतर सुपर एट सुरू होणार आहे, ज्यात पहिली मॅच होणार आहे पुजारी रायडर्स विरुद्ध चिंतामणी। दोन्ही संघांना विनंती आहे की त्यांनी डगआउट जवळ यायचं आहे, पुजारी रायडर्स विरुद्ध चिंतामणी, टॉस साठी यायचंय, चिंतामणी विरुद्ध पुजारी रायडर्स, दोन्ही संघांच्या कर्णधाराला विनंती आहे। सुंदर स्ट्रोक आणि पुन्हा एकदा सुत्कृष्ट झेल, सेम तोच फिल्डर तोच बॉलर, फक्त बॅट्समन दुसरा आहे, उत्कृष्ट झेल तेवढीच उत्कृष्ट गोलंदाजी। सचिननी कॅच घेतलेली आहे, दुसरा मोठा झटका अमय परबच्या याच्यामध्ये, सचिन सचिनच सचिन पुढचे फलंदाज आहेत सचिन, सचिननी कॅच घेतला, आता पुढचे स्कॉर्पियन कडनं उतरले आहेत सचिन पुढचे फलंदाज। किशोर शिंदे जिथे कुठे असतील त्यांनी माईकशी संपर्क साधा, टॉसचा कॉइन तुमच्याकडे आहे। पहिला षटक संपलेला आहे आणि धावसंख्या झालेली आहे, पुजारी रायडर्स विरुद्ध चिंतामणी, धावसंख्या आठ झालेली आहे, हा शेवटच्या बॉलला एक रन,
पुढचे गोलंदाज आहेत राहुल कदम, कमला मिल्स कडून उतरणार आहेत वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरं. आणि स्ट्राईक वरती आहेत सचिन, जे स्कॉर्पियनचे पण एक उत्कृष्ट ऑलराऊंडर म्हणून नावाजलेले ऑलराऊंडर म्हणून ओळखले जातात. पुजारी रायडर्स बरोबर आहे, पुजारी रायडर्स सिद्धेश. अरे हा सुशांत सर जिथे कुठे असतील त्यांनी टॉस अटे देत. सुशांत तुषार, तुषार सर खूपच चांगली गोलंदाजी चालू आहे कमला मिल्स यांच्याकडनं. थोडासा अंकुश लावून ठेवलेला आहे स्कॉर्पियन्स या संघाच्या फलंदाजांना. धावसंख्या झालेली आहे 9. बॅकफूट वरती एक चांगला स्क्वेअर कट आणि 2 चोरटी धाव घेण्यात यशस्वी झालेले आहे सचिन आणि निशान देवाडिका. खूपच चांगली रनिंग बिटवीन द विकेट या दोघांमध्ये. धावसंख्या झालेली आहे 11. याच्यानंतरचा सामना सुपर एट सुरू होणार आहे. आणि हा सुंदर स्ट्रोक निशान रेवाडीकाकडनं, पहिला षटकार स्कॉर्पियन संघासाठी व वैयक्तिक पहिला षटकार. धावसंख्या पोहोचलेली आहे. सतरा. विराट बॉल आहे ना, पाचवा बॉल आहे ना हा. विराट बॉल आहे, बॅट्समॅननी नोंद घ्यायची आहे. विराट बॉल असणार आहे, विराट बॉल हा बॉल विराट बॉल असणार आहे. अगर बॅट्समॅननी चौकार किंवा षटकार घेतला तर ते त्यांचे डबल होणार. हा विराट बॉल असणार आहे, बॅट्समॅननी नोंद घ्यायची आहे. आता मी सगळी जीपेज युज करतो. आणि हा सुंदर ज्युसी फुलटॉस, असे ज्युसी फुलटॉस अगर स्कॉर्पियन संघाला देण्यात येईल तर आम्हाला एक एक्स्ट्रा फिल्डर छतावरती लावा लागणार. आणि ओव्हर झालेली आहे, दुसरा षटक संपलेला आहे आणि धावसंख्या झालेली आहे 24. आता सचिन नाही मारला. हा 2 षटक संपलेलं आहे आणि धावसंख्या झालेली आहे 24. 12 चेंडू, 24 धावा, 1-2 गडी बाद. पुढचं षटक घेऊन येत आहेत अमोल, कमला मिल्स तर्फे तिसरं षटक घेऊन येत आहेत अमोल, अमोल जगताप. अमोल जगताप
रुकावट के लिए खेद है, थोड़स या ठिकाणी ऊन जास्त झालेलं आहे, आमची टेक्निकल टीम थोडीशी त्रस्त आहे। सुपर सुपर से भी ऊपर भाई, जोरदार ताला मित्रांनो, काय हाई क्लास शॉट है। एमकेसी सुपर सिक्स, व्हाट एन अमेजिंग शॉट। निशान रिप्ले बघत राहावसा वाटतोय सारखा सारखा, लुक एट दैट, गुड हैंड आई कोऑर्डिनेशन, बॉडी बैलेंस, पहिला जो पाय आहे पुढचा पाय बॉलच्या रीच पर्यंत आर्क पर्यंत पोहोचला आणि बॅट फ्लो ए क्लास, मस्त, मजा आली, एक नंबर। आता तेवढाच नजाकत पद्धतीने या ठिकाणी थोडासा डेंजर मध्ये होता निशान देवाडीगा। अमोल जगताप, अमोल जगताप अंडर आर्म थ्रो केला असता तरी काम चाल असत, पण जो हो गया सो हो गया, बीत गई सो बात गई। या ठिकाणी धावांची जी संख्या आहे ती 31 वर आहे, सचिन बॅटिंग करतोय 8 वर। अक्रॉस शफल होऊन करण्याचा प्रयत्न होता सचिनचा, या ठिकाणी मिळणार आहेत फक्त एक धाव, 32 वर आलेला आणि मॅन इन फॉर्म, मॅन इन ऍक्शन फॉर चॅम्पियन टीम स्कॉर्पियन्स, निशांत इज बॅटिंग ऑन 17-17। दिस टाइम इज क्यूड आउटसाइड एज, थर्ड मैन आहे, एक धाव मिळेल पुन्हा एकदा निशांतला। दोन चेंडू शिल्लक, यानंतरची मॅच प्लीज बी रेडी, पुजारी रायडर्स आफ्टर विनिंग द टॉस दे हैव डिसाइडेड टू फील्ड फर्स्ट अगेन्स्ट चिंतामणी वॉरियर्स, सुपर 8 ची अजून एक मस्त मॅच। पुन्हा एकदा मिस क्यूड, yes that's a great catch, is it catch, out utkrushta kshetrarakshan, good catch, good catch, catches win matches, all the kamla mills ani ekahi fielding misplace keleli nahiye, jithe catches ahet tithe tani utkrushta jail ghetlele ahet, yes good catch by ganesh, maite maite पुढचे फलंदाज विनय भाटे, विनय इज द न्यू मॅन इन, नवीन फलंदाज, स्कॉर्पियन किंग मध्ये जॉन्टी रोड्स म्हणून उत्कृष्ट फेमस आहे ते विनय भाटे, विनय जॉन्टी रोड्स म्हणून फेमस आहेत, बघा तिथे उड्यात मारत असतात तिकडे। लास्ट बॉल, पुढचे फलंदाज विनय भाटे, चांगली गोलंदाजी अमोल यांच्याकडनं आतापर्यंत, स्ट्राइक वरती आहेत निशान देवाडीका जे खूप चांगल्या फॉर्म वरती आहेत, या लीगची ही शेवटची मॅच आहे, त्याच्यानंतर सुपर एट चालू होणार आहे ज्यात पुजारी रायडर्स आणि चिंतामणी मध्ये पहिली मॅच होणार, आणि हा वाईड बॉल, पुजारी रायडर्स याने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण निर्णय घेतलेला आहे, याच्यानंतरचे मॅचेस हे ग्रुप 8 चे चालू होणार आहेत, त्यात पहिली मॅच असणार पुजारी रायडर्स विरुद्ध चिंतामणी,
सुंदर कटलेट, वाव कटलेट गरमा गरम कटलेट। या ठिकाणी मिलिंद भाऊ पण मस्त तड़का देतात कमेंट्री मध्ये, थैंक यू सो मच। तीन ओवर्स कंप्लीट झालेला आहे, 35 विदाउट थ्री विकेट्स 19 वर है निशांत, सचिन है 9 वर। होता है बड़े बड़े देशों में छोटी छोटी बातें होती रहती है, काही हरकत नहीं है। लेट कटला कटलेट झालं हरकत नहीं। साईराज आलेला आहे, साईराज बघूया साईराजचा राज चालणार आहे का सेंट्रल रेल्वेवर या ओवर साठी। 35 धावा लास्ट बॉल, माफ करा लास्ट ओवर आहे श्रीकांत। या ठिकाणी पहिला चेंडू पुढे येऊन खेळलेला आहे, उंच भरारी घेणारा हा अप्रतिम दर्जेदार कॅच घेतलेला आहे, वेल डन निशांत दिघाडे गाइस आउट। वाह असं वाटलेला हा गरुड झेप घेईल पण हा इट इज अ क्लीन कॅच। नाव सांगायचं प्लेअरचं, राहुल आधार कार्ड नंबर राहुल च प्लीज देऊन ठेवा यार, असे कॅचेस राहुल सचिन क्या बात है। जॉन्टी रोड्स अकेडमी मध्ये नक्कीच तुम्हाला कोच म्हणून घेण्यात येईल। वेल डन कमला मिल्स, 35 for 4 35 वर 4 शेवटचा षटक सुरू आहे। खूप सुरेख कॅच, एकदा असं वाटलं की निशांत ज्या पद्धतीने टायमिंग करतोय प्रत्येक शॉट क्लिअर करेन, बट अनफॉर्च्युनेट निशांत इज आउट। आसिफ सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता, एक धाव निश्चितच मिळेल या एका धावानी। धावा आता पोहोचलेत 36 वर 36 धावा, चांगल्या पद्धतीने अंकुश ठेवलेला आहे सध्या तरी कमला मिल्स या टीमनी अगेन्स्ट द डिफेंडिंग चॅम्पियन स्कॉर्पियन्स। सुंदर आहे हा शॉट, कॅच घेण्याची संधी, अरे वाह धमाल कमाल बेमिसाल। सचिननी एक प्रेरणास्थान ठेवलंय, त्यानंतर आता कॅच घेतला गणेशनी, गणेश दुसरा कॅच घेतलाय गणेशनी। सुरेख वेल डन, व्हेरी गुड कॅच कमला मिल्स। या ठिकाणी फिल्डिंग दर्जेदार राहिलेली आहे, सचिननी त्या ठिकाणी डीप स्क्वेअर लेग रिजनला दोन कॅच, या ठिकाणी राहुलनी लॉन्ग ऑनला निशांतचा चांगला कॅच घेतला आणि लॉन्ग ऑफला गणेशनी आता कॅच घेतला। शुभम आहेत पुढचे फलंदाज शुभम आहेत नॉन स्ट्राइक वरती। शुभम 36 धावा आहे, 36 इज द स्कोर आणि डिफेंडिंग चॅम्पियन्स। परिस्थिती थोडीशी नाजूक आहे, थोडीशी गंभीर आहे। सुंदर फटका, 4 धावा कडक। जॉन्टीचा हा एक चांगला चौकार लाभलेला आहे, 40 वर धावांची आता जी स्थिती आहे ती पोचलेली आहे। चेंडू शिल्लक आहेत, दोन बॉल बाकी, 40 धावा। हाफ आर्ट एक शॉट वरती एवढं टायमिंग नाही आहे आणि रनिंग बिटवीन द विकेट देखील थोडीशी नाजूक होती। या ठिकाणी थ्रो गचाळ क्षेत्ररक्षण करतायत, एका पाठोपाठ एक मिस्टेक, रिपीट कट कॉपी पेस्ट। मिस्टेक्स कमी करायचे आहेत, चुका कमी करायच्या आहेत क्रिकेटमध्ये आणि आयुष्यामध्ये, अर्थातच तुम्हाला मग सक्सेस मिळेल। 43 इज द स्कोर नाव, 43 धावा झालेल्या आहेत। बघता या ठिकाणी एक चांगली मजल मारण्याचा प्रयत्न करतोय डिफेंडिंग चॅम्पियन स्कॉर्पियन, त्यांच्यासाठी 40 इज अ व्हेरी गुड फायटिंग टोटल। लो फील्ड टॉस डिलिव्हरी, या ठिकाणी लॉंग ऑफ वरून जोपर्यंत फिल्डर थ्रो करेन, गुड रनिंग बाय जॉन्टी, दोन धावा पूर्ण करण्यात आलेल्या आहे आउट।
सो 45 इज द स्कोर आणि 46 विल बी द टार्गेट फॉर कमला मिल्स. नेक्स्ट मॅच पुजारी रायडर्स आणि चिंतामणी वॉरियर्स. आफ्टर विनिंग द टॉस पुजारी रायडर्स दे हॅव डिसाइडेड टू फील्ड फर्स्ट. सो जेंटलमेन प्लीज बी रेडी. वन्स अगेन आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. मार्शल्स नॉकआउट चॅम्पियन्स सीझन 15 मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत. वेलकम, सुस्वागतम, नमस्कार, वडक्कम, केमचो, जय श्री कृष्ण, जय गणेश. सर्व 33 कोटी देवी देवतांना नमन करून आपण मॅचची सुरुवात केली सकाळी ठीक 9 वाजता. स्कॉर्पियन्स स्कॉर्पियन्स फटाफट फिल्डिंग लावायची आहे मित्रांनो. 5 वाजलेले आहेत, आपल्याला इथे 9 वाजेपर्यंत अलाउड आहे. सो फटाफट 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 फिल्डिंग सेटअप करा, जास्त उशीर नका करू. कमला मिल्स बॅटिंग पाठवा, चांगला टाईम आहे, 5 वाजले आहेत, फटाफट पाठवा. डगआउटमध्ये राहायचं आहे कमला मिल्स, अदरवाईज -5 रन लक्षात घ्या. कमला मिल्स डगआउट मधून बॅट्समॅन ना आला तर 5 रन मायनस आहे भाई, मजाक में मत लेना. एमकेसी किशोर दादा लक्षात ठेवा, एकच वादा आपले किशोर दादा, डगआउट मधून नाही आलं तर 5 धावा सकाळपासून कोणाला नाही मिळाले. डगआउट मध्ये बसा, तुमच्यासाठी स्पेशल गोल पोस्ट उलटा करून डगआउट बनवलाय, तुम्हाला बॉल पण लागणार नाही. हा थँक्यू, आवडलं, थँक्यू. दादा आहे तर मग काय, एकच वादा आहे. आपलं लक्ष स्कॉर्पियन्स टीमच्या समोर आहे. 46 राईट, 46 येस, 46 इज द टार्गेट. आणि बॉलिंगसाठी येतोय स्कॉर्पियन आणि कमला मिल्स. आपला राखीव खेळाडू देखील कॉमेंट्री बॉक्स मध्ये नाही, त्याचे पण 5 रन मायनस आहेत. रवी बॉलिंगची सुरुवात करतोय. सचिन स्ट्राईकला आहे, नॉन स्ट्राईकला. सरनेम अमोल,
जगताप रवी डिफेंडिंग चैम्पियंस ने एक साधारण सा टार्गेट ठेवलेला आहे 46 धावांचा. लेट स्टार्ट द मैच. जुना बॉल द्यायचा नाइस चांगली सुरुवात या ठिकाणी. एक धाव निश्चितच मिळणार आहे. सचिन आणि अमोलची जोडी या ठिकाणी कमला मिल संघासाठी आलेली आहे. सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद आणि खूप खूप कौतुक ज्या पद्धतीने आपण सर्व खेळाडूंनी आणि टीम ओनर्सने सहकार्य केलंय. संघनायकांनी देखील खूप चांगलं सहकार्य केलेलं आहे. तरुण आपल्याला वेळेचं थोडंसं बंधन आहे याची थोडीशी जाणीव आपण सर्वांना देखील आहे. आपल्याला 9 आत मॅचेस कम्प्लीट करायचं आहे. सो सर्वांनी थोडीशी घाई करा, जास्त वेळ वाया घालवू नये. 15 4 ओव्हर झाल्या पाहिजेत. प्रत्येक मॅचचा टाइम अलॉटेड आहे 30 मिनिट्स. ओ बिग मिस्टेक या ठिकाणी. 2 अमोलला. ओ बिग मिस. Is he out? Yes, yes, yes. Yes, he's out. He's out. Good catch taken behind the wickets. Wicketkeeper. Batsman, na? Rahul aalela hai batting saathi. Scorpions, tumcha ek Rakhiv khelaadu nahi aahe ithe. -5 होतील स्कॉर्पियन्स. रूल इज फॉर एव्हरी सिंगल टीम इज द सेम. कोणतीही टीम छोटी किंवा मोठी नाही आहे. स्कॉर्पियन्सचा खेळाडू जर आला नाही नेक्स्ट बॉलमध्ये तर -5 या ठिकाणी नोट्स केले जातील. स्कोरला त्रास होतोय. थँक यू. गुड कॅच टेकन बाय अमय. रवी पुन्हा एकदा तयार होतोय. नवीन फलंदाज झालेला राहुल आर के. राहुल कदम ना. राहुल कदम ना. राहुल कदम. राहुल कदम अमय विकेट कीपर होता. राहुल कडून एक्सपेक्टेशन जास्त आहे की तो मोठे फटका मारण्यासाठी त्याच्यामध्ये ती कॅपॅसिटी आहे, त्याच्यामध्ये ती काबिलियत आहे. पण बघायचं आता या मॅचमध्ये अगेन्स्ट डिफेंडिंग चॅम्पियन स्कॉर्पियन समोर कशा पद्धतीने आपली खेळ तो या ठिकाणी अग्रसर करणार आहे. 2 दोन्ही चेंडू डॉट. रवीची चांगली सुरुवात. आतापर्यंत 10 झालेल्या आहेत फक्त 4. गडी बाद झालेला तो 1. अच्छा ओके.
येस चार धावा पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर, चार चार वर एक, फोर फॉर वन. येस चेतन दादा काय एनी हेल्प? नाही सुट्टीवर आहे सध्या. 46 इज द टार्गेट राईट. 46 धावा हे जिंकण्याकरिता पाहिजेत. या ठिकाणी मार्शल्सचे लाईफ टाईम मेंबरशिप होल्डर अभिजित टोसर सर आलेले आहेत. वेलकम सर. मेंबर आहेत, मी म्हणाले लाईफ टाईम मेंबर असं उल्लेख करतो. अभिजित सरांना पण आवडेल, माझंच नाव मला पण घ्यायला आवडतं. माझंही नाव अभिजित आहे सर, आपलंही नाव अभिजित आहे. सरनेम चेंजेस आहे पण काय, आपण सर्व तेच, आपण एकाच फॅमिलीला बिलॉंग करतो. या ठिकाणी आला निशान देवाडिगा, बेस्ट बॉलर टुर्नामेंटचा गेल्या वर्षीचा राईट, सलग दोन वर्ष चॅम्पियन टीम, लास्ट चार वर्षापासून चांगला कनेक्ट आहे. पण फिल्डर कडे स्ट्रेट चेंडू गेलेला आहे एक धावा करिता. सर्वांचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत, वेलकम, सुस्वागतम, गुड इव्हनिंग, नमस्कार. जे प्रेक्षकगण आता आपल्यासोबत जुडलेले आहेत फॉर्च्यून इव्हेंट्सच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून, त्या सर्वांचंच खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, ही मॅच सुरू आहे लीगची लास्ट मॅच, कमला मिल्स वर्सेस स्कॉर्पियन्स नॉकआउट चॅम्पियनशिप. पुढे येऊन मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, मिसफील्ड झालेली आहे, थोडीशी मिस्टेक, अपॉलॉजीज. एक रन निश्चितच मिळेल. 46 धावांचं एक कडवं आव्हान या ठिकाणी कमला मिल समोर ठेवलेलं आहे. हे दुसरं षटक आहे, यामध्ये जर चौकार नाही आला तर मॅच बनणार नाही असं नॉर्मल अप्रोच असतो, नॉर्मल विचार असतात. पण डोंट वरी, छोटा ग्राउंड आहे, यामध्ये तुम्ही लास्ट ओव्हरमध्ये पण 25 धावा बनवू शकतात. पण तोपर्यंत जर लेट झालं तर डिफिकल्ट होईल. सो प्रत्येक ओव्हरमध्ये जो रिक्वायर्ड रन रेट आहे मॅच सुरू होण्याआधी 12 आहे, तो कंटिन्यू केला पाहिजे, अदरवाईज दिल्ली दूर हो जाएगी बॉस. आणि यावेळेला गॅपमध्ये खेळलेला चेंडू जाते बाउंड्री जवळ, चौकार. आरके साठी पहिला चौकार या ठिकाणी आलेला आहे. बघायचं आरके, ऑल गुड. शॉर्ट मारल्यावर माणूस एवढा खुश झालेला मी पहिल्यांदा बघितला आरकेच्या माध्यमातून. चौकार मिळालेला आहे. विथ दिस फोर स्कोर नाव मूव्ह ऑन टू 10 10 धावा, अजून 36 धावांचं पाठलाग करायचं आहे. MKC हॅशटॅग मार्शल्स नॉकआउट चॅम्पियनशिप 2022. आज सर्वांनी तो हॅशटॅग यूज केला आहे असं मी गृहित धरतो आणि आपले आभार व्यक्त करतो. चांगला शॉर्ट कॅच घेण्याचा चान्स, अन इझी कॅच. सो आरके इज आउट. डीप मिड विकेटचा क्षेत्र जो झोन आहे तो मोठा आहे. गणेश चाळके नवीन फलंदाज. That's a very good over completed by Nishan Devadiga. Two over is completed, 11 for 2, 11 for 2. Ata azun 25 dhava paijet, right? Nahi, 35 dhava paijet.
हाफ हार्टेड शॉट असे एकेक रनी निश्चितच धावा वाढतील एक दोन धावांनी, पण मोठे फटके देखील त्याचप्रमाणे आले पाहिजेत ही या वेळेची गरज आहे टीम कमला मिल्स इलेव्हन साठी। डॉट बॉल्स हे टास्क डिफिकल्ट करेल कमला मिल्स साठी। 14 धावा झालेले आहेत दोन गडी बाद, 9 बॉल 32, 5-6 मॅच चा फॉर्च्यून बदलेल। लो फुल टॉस डिलिव्हरी, या ठिकाणी कोणताही रिस्क नाही। 8 बॉल 31 धावा, अजूनही 5 षटकार, 5 सिक्सेस कॅन चेंज द गेम फॉर कमला मिल्स डिफेंडिंग चॅम्पियन्स स्कॉर्पियन्स। दॅट्स गुड बॉलिंग बाय तुषार जो आहे खूप हुशार, म्हणूनच एवढी चांगली बॉलिंग टाकतोय। ऍक्युरेट ऑफलाईन आहे इन द सेन्स ऑनलाईन ऑफलाईनचं नाही, ऑफस्टम्पच्या लाईनमध्ये खूप चांगली भेदक मारा करतोय। कोणताही चान्स नाही आहे बॅट्समॅनला। पुन्हा एकदा यावेळेला चांगला शॉट, पण बघायचं आहे कॅच होणार की नाही। इट्स अ व्हेरी गुड कॅच टेकन अंडर प्रेशर। निशांत फील्डर का नाम बता दो भाई। कैच आसिफ भाई, बहुत प्यारा कैच पकड़ा है आपने भाई, वेल डन। अक्षित भाई थोड़ा सा भागो हमारे लिए। यस, बहुत अच्छा भागे अक्षित भाई, थैंक यू। शीत भाई कोई टेंशन नहीं, रनिंग बिटवीन द विकेट बहुत अच्छे रखना, बस यही एक्सपेक्टेशंस है। स्कोर हो चुका है 16 रन 3 ओवर के बाद, अब चाहिए 30 स्कॉर्पियंस के सामने 6 बॉल में 30 चाहिए। एंड बॉलिंग के लिए आए हैं सचिन। ट्रैक पुन्हा मी चेंज केला मराठी वरून हिंदीला, पण काही हरकत नाही, हिंदी मराठी इंग्लिश मालवणी, मिलिंद भाऊ मालवणी मध्ये पण कॉमेंट्री करणार आहेत, कोकणी भाषेत पण करणार आहेत। बिग मिस, 5 बॉल 30 and good easy catch for Nishant. 4 ball 30 dhawa. Next match Pujari Riders and Chintamani Warriors, ready raha. बॅट्समॅन नेम प्लीज। या ठिकाणी फक्त आता एक औपचारिकता राहिलेली आहे या मॅच मध्ये। तिला पुन्हा एकदा आपण सर्व मान्यवरांचं या ठिकाणी धन्यवाद देऊया। तुषार सर थँक्यू सो मच, मिस्टर तुषार गवणकर सर आपलं खूप खूप धन्यवाद, बिंदू सर आर बिग बॉस, अँड गुड कॅच निशान, वेल डन
अजून एक विकेट, सचिन इज आउट। आणि या ठिकाणी स्पेशल प्राइज जे आपल्याला सहस्त्रबुद्धे सरांनी अनाउंस केला सकाळी जेव्हा ते सर्व खेळाडूंशी संवाद साधत होते तेव्हा, मॅन ऑफ द सिरीज बेस्ट बॅट्समन बॉलर फिल्डरला ते स्वतः त्यांच्या माध्यमातून कॅश प्राईज प्रदान करण्यात येणार आहे। प्रत्येकी 1000 रुपयाचं कॅश प्राईज त्यांच्या माध्यमातून प्रदान करण्यात येते। थँक्यू सो मच सहस्त्रबुद्धे सर, ऑल्सो बिग थँक्स टू आवर बिग सपोर्ट वैभव विडे सर। And Sushant sir, Harish Salian sir, Sumit sir, Jaydeep sir, special thanks to Bal Chandralad sir, thank you so much. And big thanks to Big Boss Bindu sir, bahut bahut shukriya. Match is won by defending champions Scorpions, hard luck Kamala Mills. Man of the match is none other than, for his ashtapailu khel, Nishant Devadiga, 19 runs and it's Sachin, man of the match is Sachin. Yes, may I request Tushar sir, aplya shubhaste, welcome sir, good evening Tushar sir, yancha shubhaste, man of the match is Sachin. Nishant wait karaycha hai, par